नमस्कार, आपण पाहत आहे सिरीज लाईव्ह महाराष्ट्र। लासू सावंगीला ढगफुटीमुळे जलतांडव, सरकारी दवाखान्यात साचले तळे। दवाखान्यातील डॉक्टर औषधालय रुग्णांच्या वार्डात गुडघ्यांच्या एवढे साचले पाणी। प्रसूतीसाठी आलेल्या महिलांचे हाल। शेतकऱ्यांची पिके झाली आडवे, विहिरी ढासळल्या, नागरिकांच्या घरात फुटले पाझर। औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी सुनील झिंझुडे पाटील। गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन सावंगी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने लासू स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अक्षरश तळे साचले असून इमारतीच्या काही ठिकाणी स्लॅबही कोसळला असून इमारतीमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कॅबिन, रुग्णांचे वार्ड, औषधालय स्टोअर रूममध्ये गुडघ्याएवढे पाणी साचले सचून तळे साचले असून रुग्णांची हेळसांड होत आहे। विविध लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत ग्रामीण रुग्णालय व नवीन इमारतीच्या मंजुरीसाठी शासन दरबारी निवेदन दिली असून आमदार प्रशांत बाम, आमदार सतीश चव्हाण, माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी पाटील डोणगावकर यांनीही ग्रामीण रुग्णालयाच्या मंजुरीसाठी दिवांचा आटापिटा केला। मात्र अद्यापही राजकीय उदासीनतेमुळे ग्रामीण रुग्णालय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, मात्र दवाखान्यात पाणी घुसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहे अशी माहिती यावेळी डॉक्टर बापूसाहेब चाटे, डॉक्टर स्नेह सूर्यवंशी, डॉक्टर तनशील शेख यांनी दिली असून यावेळी आरोग्य सहायिका चव्हाण सिस्टर, आरोग्य सहाय्यक बामन नावंत शेजूड, आरोग्य सेविका श्रीमंत पवार, आरोग्य सेवक अविनाश मस्के, शरद पवार, लहाने, जाधव, जंगले इत्यादी कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान सावंगी बाजारकळ बसस्थानक अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाले असून संसार उघड्यावर पडले असून सावंगी चौकातील बाजार समितीसमोर पाणी साचले, नैसर्गिक प्रवाह दबल्याने नागरिकांच्या घरात पाणी साचले आहे। सिनू साशी झिंझोडे पाटील, औरंगाबाद। ज्या ढग कोटेश्वर जो पाऊस झाला या पावसामुळे दवाखान्यामध्ये अक्षरशः पाण्याचे तळे साचलेले, याविषयी आपण ग्रामपंचायत किंवा आपण आरोग्य विभागाला कळवले आहे का अगोदर? मी आरोग्य विभागाच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो। प्रथम मी की आरोग्य वर्धनी केंद्र लासू स्टेशन येथे आज दिनांक 21/10/2022 रोजी सकाळी 8:30 ढगफुटी या ठिकाणी झालेली आहे। या ढगफुटीमुळे या आरोग्य केंद्रामध्ये जवळपास 2 ते 2.5 फूट पाणी साचलेलं आहे। औषध विभाग याचं छत पडलेलं आहे, नोंदणी विभागाचं छत पडलं, मेन कार्यालयाचं छत पडलेलं आहे। ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याची कॅबिन आहे त्या कॅबिनमध्ये सुद्धा 2 ते 2.5 फूट पाणी आज साचलेलं आहे। त्या ठिकाणी इंजेक्शन विभागामध्ये सुद्धा 2 ते 2.5 फूट पाणी साचलेलं आहे। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या संस्थेमध्ये डिलिव्हरीसाठी एक रुग्णसुद्धा ॲडमिट झालेला आहे आणि आज या उपकेंद्रामध्ये येणारे रुग्ण या ठिकाणी सर्व आपण पाहत आहे या ठिकाणी औषध उपचारासाठी आलेले आहे। दवाखान्यात येण्यासाठी सुद्धा कुठल्याही दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळं रुग्णाला दवाखान्यात सुद्धा येत नाही। तरी मी या संस्थेच्या वतीने आणि आरोग्य विभागाच्या वतीने सर्वांना विनंती करतो का आमच्या या कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय अधिकारी आणि सर्व स्टाफ सतत येत असलेल्या पावसामुळं आमच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे। केव्हा छतपडण आणि केव्हा काय होईल दुर्घटना घडू शकते त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि शक्य झाल्यास द्यावी जेणेकरून आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारची छेद पडून जीवतास हानी होणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी विचार करावा। अशाच पद्धतीने जर सतत ढगफुटी जर झाली तर आम्हाला या ठिकाणी काम करणं अत्यंत अवघड होईल। या ठिकाणी आमचं पूर्ण 8 उपकेंद्राचं या ठिकाणी लसीकरण IL व्हॅक्सिन या ठिकाणी ठेवलं जातं। आज जवळपास 4 तासापासून वीज खंडित झालेली आहे, ते व्हॅक्सिनचं प्रश्न आहे। बऱ्याच ठिकाणी आम्हाला आज लसीकरण RI करावं लागतं पण या पावसामुळे आम्हाला आज त्या ठिकाणी जाता आलं नाही, ते सुद्धा आम्ही आज रद्द केलेलं आहे आणि या ग्रामपंचायतच्या वतीने गावाच्या वतीने आम्हाला सहकार्य करावं एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आपण याबाबतीत वारंवार आरोग्य विभागाला किंवा ग्रामपंचायतला कळवले होते, मग त्यांनी पर्यवस्था केली नाही का? आतापर्यंत 3 ते 4 वेळेस या ठिकाणी आज ज्याप्रमाणे ढगफुटी झाली आहे यापूर्वीसुद्धा मोठ्या प्रमाणावर ढगफुटी झाली आणि दैनिक लोकमतच्या प्रत्येक पत्रकारांनी पत्रकार बांधवांनी मोठ्या प्रमाणावर बातम्यासुद्धा देऊनसुद्धा शासनाने या संदर्भात कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। त्यामुळे आज सतत आम्ही आरोग्य विभागालासुद्धा यापूर्वी कळवण्यात आलेलं आहे तर आमच्या कर्मचाऱ्यांना धोका आहे, कुठल्याही प्रकारची आतापर्यंत दखल घेण्यात आलेली नाही। जर ही स्थिती जर राहिली तर निश्चितपणे आमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो एवढंच मी या ठिकाणी सांगू